नमस्कार मित्रांनो, फक्त या दोन गोष्टी अदलून बदलून घेतल्या की आपल्या जीवनातील असंख्य ताणतणाव दूर होऊ शकतात. विशेष करून कौटुंबिक मानसशास्त्राच्या संदर्भात आज मी प्राध्यापक राज त्रिभुवन आपल्याशी संवाद साधणार आहे की कौटुंबिक मानसशास्त्रामध्ये आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे. आपलं उद्दिष्ट आहे की आपल्याला अतिशय चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. चांगल्या जीवनाच्या संकल्पनेमध्ये आपण सर्वोच्च स्थानी जर काही ठेवत असू तर आपल्याला एकमेकांसोबत शांततेने जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे पूर्वीचे लोक असं म्हणायचे की दोन घास कमी खायला मिळाले तरी चालतील, परंतु एकमेकांसोबतचा जो सहजीवनाचा प्रवास आहे तो छान झाला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं की आपला हा सहजीवनाचा प्रवास, सोबतीचा प्रवास फार छान होत नाही. परंतु आपण ह्या समस्येवरती संपूर्ण जगामध्ये खूप बोललं जात आहे की कुटुंब व्यवस्था पूर्वी युरोपात मोडकळीस आल्या, नंतर आशिया खंडात मोडकळीस आल्या, आणि सगळ्यात जास्त सध्या आपण बघतोय की भारतासारख्या एकत्र कुटुंबाच्या पुरस्कर्त्या समाजामध्ये देखील आपण बघतो आहोत की कौटुंबिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था मोडकळीस आल्या आणि न्यूक्लिअर कुटुंब जन्माला आलेले आहेत. परंतु कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर कुटुंब, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एकटं राहण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे, परंतु एकटं राहतानाही लोक खूप आनंदाने आणि सुखासमाधानाने राहतात का, याचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं फक्त कुटुंब नव्हे तर कुटुंब असेल, आपली कामाची जागा असेल, आपण ज्या समाजात राहतो त्या ठिकाणी आपलं जाणं असेल, आपण ज्या ज्या ठिकाणी समूह म्हणून इतरांसोबत वावरतो त्यावेळी सर्वोच्च ताणाच्या काही गोष्टी घडतात. आणि या घडण्यामागे फक्त आणि फक्त एकच कारण आहे. द ओनली रिझन इज देअर बिहाइंड ऑल आवर क्वारल्स, आवर क्रायसिस, आवर ट्रबल्स, आवर टेन्शन्स, अँड इवन वी कॅन गो टू द एक्सटेंट ऑफ द व्हेरी थिंग दॅट डिप्रेशन, देन फ्रस्ट्रेशन, अँड देन कलॅप्स. हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, आणि यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा. तर आपण जनरली काय करतो हे आपल्याला बघायला लागेल. युजुअली म्हणजे आपण म्हणतो की आपण सामान्य माणूस आहे, आपल्याला आपली भांडणं होणारच आहेत, आपण इतरांवरती चिडचिड करणारच आहोत, आपल्याला भांड्याला भांडं लागणं, आपण ज्याला म्हणतो ना भांड्याला भांडं लागणं, या गोष्टी घडणारच आहेत. पण या थोडस याकडे आपण जर लक्ष दिलं आणि आपल्या कॉन्शियसनेसला जर आपण ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, आपल्या मनाला आपण ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, आपल्या विचारधारेला आपण ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, आपल्या प्रतिक्रियांना आपण ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, तर गोष्टी आपल्यासाठी अनुकूल होऊ शकतात. आपल्यासाठी आपणच एक अनुकूल रचना अतिशय शिस्तबद्धतेने निर्माण करू शकतो, जे मानवी जीवनामध्ये सर्वोच्च प्राधान्याचा आहे. मग यासाठी काय करायला लागेल आपण ते बघूया. आपण काय करतो जनरली, तुम्हाला सांगतो, आपण जनरली करतो की प्रतिक्रिया देतो, राईट. कुठलीही आपल्या मनाच्या विरुद्ध घटना घडली, आपल्या मनाविरुद्ध कुणी वागलं, आपल्याशी कुणी भांडण केलं, आपल्याला कुणी दोष लावला, आपल्याला कुणी संदेश दिला, आपल्याला कुणी आपली चूक दाखवली, आपलं नुकसान झालं, की आपण सहसा पहिली कृती करत असतो आणि ती म्हणजे आपण प्रतिक्रिया देतो, राईट. प्रतिक्रिया देऊन झाल्या की काही थोड्याशा कालावधीने, काही काळाच्या अंतराने आपल्या भावना व्यक्त करतो, आपण चांगल्या वाईट भावना व्यक्त करतो, आणि सगळ्यात शेवटी आपण तिसरी गोष्ट करतो जी खूप महत्त्वाची आहे. आपण विचार करतो आणि विचार करत असताना मग आपल्याला जाणवतं की आपण आपल्या वाईट प्रतिक्रिया टाळू शकलो, आपण भांडण टाळू शकलो असतो, आपण विसंवाद टाळू शकलो असतो, असं आपल्या विचार प्रक्रियेमध्ये आपल्याला जाणवायला लागतं. आणि यानंतर जो पस्तावा आपल्याला होतो त्या पस्ताव्याचं रूप आपण, म्हणजे तो निराकार आहे परंतु तो भयंकर कुरतडत असतो आपल्या मनाला. आणि म्हणून मित्रांनो, कुठल्याही ठिकाणी कोणत्याही लोकांसोबत अगदी वन टू वन जरी तुम्ही असा राहत असाल तरी देखील तुम्हाला ही गोष्ट अतिशय जाणून बुजून उलट करून घ्यायला लागेल. म्हणजे आपण प्रतिक्रिया, भावना आणि विचार ही संगती उलट करायला लागेल आणि आपल्याला बघायला लागेल की आपल्याला विचार करायला लागेल एखादी गोष्ट आपल्या अनुकूल घडली नाही,
आपल्या मनासारखी घडली नाही. कुणीतरी आपल्याला दोष दिला, कुणीतरी आपल्याला वाईट म्हटलं, कुणीतरी आपल्याला सूचना दिली, कुणीतरी आपला इगो हर्ट केला. म्हणून हा खूप महत्वाचा भाग आहे की माझा इगो हर्ट झाला आणि म्हणून मी संतापलो, मग मी प्रतिक्रिया दिली, म्हणून मी चिडलो. आपले असे हजारो प्रकारचे जस्टिफिकेशन्स आपण देत असतो, पण ते लगेच न देता जर आपण विचार केला की मी विचार केला म्हणजे मला कुणीतरी काहीतरी म्हटलं आणि मी विचार केला, तर मग विचार केल्यानंतर एक गोष्ट जाणवते की आपण आपल्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. म्हणजे गोष्ट तीच, वाईट वाटणं तेच, राग येणं तेच, पण त्याचं स्वरूप उद्रेकाच राहत नाही, विध्वंसाच राहत नाही. स्वतःचा पण विध्वंस नाही, आपल्या समोरच्याचा पण विध्वंस नाही, आणि आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या नात्याचा पण विध्वंस नाही, त्या कुटुंबाचा पण नाही, त्या कामाच्या जागेचा पण नाही. तर आपण काहीतरी निर्माण करण्याकडे जातो आणि मग आपण चांगल्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत असतो. आणि मग तिसरी गोष्ट घडते एकांतामध्ये, बरेचदा आपल्याला खरोखर स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे वाईट वाटलेलं असतं, पण आपल्या विचारांनी त्या वाईट वाटण्याचं स्वरूप उद्रेकात न होता, वैतागात न होता, संतापात न होता, आपण चांगल्या पद्धतीने व्यक्त झालेलो असतो आणि म्हणून आपण प्रतिक्रिया स्वरूप एकट्यामध्ये रडू शकतो, एकट्यामध्ये आपण स्वतःला समजावू शकतो. जे कवी असतात, जे आर्टिस्ट असतात, जे चांगली काम करणारी माणसं असतात, यांच्याकडे प्रतिक्रियांचं स्वरूप खूप सुंदर असतं. हे कविता लिहितात, नाटकं लिहितात, गोष्टी लिहितात, काहीतरी नवीन निर्माण करतात, त्याला आपण सर्जनशीलता म्हणतो. म्हणजे विचारांमधून निर्माण झालेल्या भावना आणि या भावनांचं व्यक्तीकरण करण्यासाठी केली गेलेली एखादी नाविन्यपूर्ण आणि अतिशय सर्जनशील कृती, त्यालाच आपण सर्जनशीलता म्हणतो, त्याला आपण आर्ट म्हणतो, त्या व्यक्तीला आपण आर्टिस्ट म्हणतो, समजूतदार व्यक्ती म्हणतो, साधू म्हणतो, संत म्हणतो, चांगली व्यक्ती म्हणतो, ज्याची समाजाला, देशाला, मानव जातीला आणि आपल्या कुटुंबाला पण विशेष करून आवश्यकता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला कुटुंबातले विसंवाद संपवायचे असतील, तुम्हाला कामाच्या जागेवरचे विसंवाद संपवायचे असतील, तर तुम्हाला प्रतिक्रिया, भावना आणि विचार ही संगती उलट करून घ्यायला लागेल. आणि विचार, भावना आणि प्रतिक्रिया अशी संगती लावून घ्यायला लागेल. ही संगती जर आपण लावू शकलो तर आपल्याला खूप सोपं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, बरेचदा विद्यार्थी वर्गात येतात आणि ते उशिरा येतात, काही विद्यार्थी उशिरा येतात आणि उशिरा आल्यानंतर जर शिक्षकांनी त्यांना बोलले काही तर तरुण पोरांचा ऐकू पटकन हर्ट होतो. म्हणजे मी प्राध्यापक आहे मला कल्पना यायची, आणि त्यांना जर बोललं, म्हणजे मुलांना मुलींसमोर बोललं, तर त्यांना पटकन लगेच राग येतो, ते प्रतिक्रिया देतात. आताची पोरं तर भयंकर लगेच प्रतिक्रिया देतात, आणि प्रतिक्रिया दिल्या की ते भावना व्यक्त करतात, अगदी अधवा तद्वा बोलतील, काहीतरी करतील, रडतील, ओरडतील, शिव्या शाप देतील, पाय आपटत निघून जातील, अशा असंख्य प्रकारच्या प्रतिक्रियांना भावनांचं रूप कळतं. आणि मग तिथे विचार कुठेतरी लॅप्स होतो. परंतु जी चांगली लोक असतात, ज्यांना खरोखर आपल्या जीवनात पुरेशा सुधारणा घडवण्याची असतात, ती पोरं विचार करतात की आज आपल्याला सरांनी का रागवलं, आणि मग ते भावना व्यक्त करतात की त्यामागची माझी, त्यांची भावना, माझी भावना, यांचं एक समरूपता त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि मग प्रतिक्रिया म्हणून तीच व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 7:30 आधी कॉलेजमध्ये लेक्चरला हजर होते. हीच गोष्ट कुटुंबात, कुटुंबात प्रत्येक जण म्हणजे म्हणजे एक डॉमिनेशन स्ट्रक्चर आहे, एक स्ट्रक्चर आहे, पावर स्ट्रक्चर म्हणतात त्याला, सत्तेचं एक स्ट्रक्चर आहे. आणि या सत्तेच्या स्ट्रक्चरमध्ये जो वरच्या बाजूला आहे, म्हणजे श्रेष्ठत्वाच्या वरच्या उतरंडीमध्ये आहे, ती व्यक्ती काय करते, सतत सूचना देते, दोष लावते, बोलते, आणि वर्चस्व गाजवायला बघते. अशा वेळी ज्याच्यावरती वर्चस्व गाजवलं जातं, ती व्यक्ती स्वतःला शोषित मानते आणि तिचा संताप होतो, प्रतिक्रिया होतात. म्हणजे तुम्ही जर कुटुंबातल्या भांडणांकडे, विसंवादाकडे नीट बघितलं, तुम्हाला कळेल प्रत्येक जण पटकन प्रतिक्रिया देतोय, आणि त्यातून भांडणं वाढीस लागतात आणि विचार लॅप्स झालेले असतात, त्यामुळे नाती कोलॅप्स झालेली असतात. असं होऊ नये जर असं आपल्याला वाटत असेल, असे तुमचेच अनुभव तुम्ही घ्या, तुमच्याच अनुभवांना तुम्ही बघा, त्यांच्याकडे नीट बघा,
त्या अनुभवांना स्क्रिप्टेड करा, भविष्यकाळात असे अनुभव येऊ शकतात असं म्हणा, आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रतिक्रिया, भावना, विचार असं जगलं पाहिजे की विचार, भावना आणि प्रतिक्रिया असं जगलं पाहिजे हे तुम्हाला ठरवायला लागेल. आणि या ठरवल्यावरच खूप विशेष करून तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या नात्याचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या कुटुंबाचा एकूणच सौंदर्य त्यावरती टिकून राहिलेलं असू शकतो. फ्रेंड्स, आय वुड सजेस्ट यू की खूप छान कौटुंबिक जीवन जगण्यासाठी आपल्याला विचार, भावना आणि प्रतिक्रिया असा प्रवास करता आला पाहिजे, ज्यामधून विसंवादाच्या दरी कमी होतील आणि आपण संवादाकडे जाऊ शकू, किमान आपला स्वतःसोबतचा संवाद चांगला होऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.